भाजीचा प्रश्न हा कायमचाच आहे. तर काय करायचं आहे, एक टमाटर घ्यायचं आहे आणि जवळपास अर्धी वाटीपेक्षाही कमी मी शेंगदाणे घेतलेले, भाजून घेतलेले आणि सालटा सकट वाटून घेतलेले, थोडेसे आबडधोबडच वाटलेले. घ्यायचे बटाटे, बटाटे हे नेहमी आपल्या घरात असतातच, पण बटाट्याची एवढी सुंदर भाजी होते ना रसेची, तुम्ही सांगू नाही शकत. तर काय करायचं आहे, साल काढून घ्यायचे आहे. जर साल तुम्हाला आवडत असतील ना तर तुम्ही ठेवू शकता बरं का, आणि आपल्या आवडीनुसार त्याचे काप करून घ्यायचे. अगदी जसे मी करत आहे तसे करा, किंवा लहान करा, मोठे करा, जसे वाटले तसे करा, पण काप करा. का आणि नंतर काय करायचं आहे, कुकर घ्यायचं आहे, त्यामध्ये आवडीनुसार तेल घालायचं आहे. आणि तेल घातलं की लगेच त्यामध्ये जिरं मोहरी घालायची आहे. जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची, तडतडली की त्यामध्ये लगेच लसूण ठेचलेला घालून घ्यायचा आहे. अगदी आवडधोबड ठेचायचं आहे. एकदम छान लागते ही भाजी. लगेच लगे हात एक कांदा छोटा कापलेला होता तो घालून घेतला आणि फटाफट एकदम परतून घ्यायचं आहे. हे सगळं हाय फ्लेमवरतीच करायचं आहे. फास्ट होते, अगदी एक 5 ते 7 मिनटं वेळ लागतो. काय करायचं आहे, बटाटे घालायचे त्याच्यामध्ये आणि 1-1.5 मिनटापर्यंत परतून घ्यायचे आहे. आपण जे टमाटर आणि शेंगदाणे वाटून ठेवले होते ना ते घालून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, मोठा पॉज घेतला मी, काही हरकत नाही, तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार मसाले घालून घ्यायचे. हळद घातलेली मी, लाल तिखट घातलेलं आहे, सोबत धनेपूड घातलेली आहे आणि तुम्ही जिरेपूडही वापरू शकता. कांदा लसूण मसाला असेल तर तोही टाकू शकता. इथं गरम मसाला टाकलेला आहे मी 1 चम्मच, आणि म्हणजे लहान आहे माझा टीस्पून आहे, तर तो 1 टीस्पून मी त्यामध्ये, आणि 1 टीस्पून मी गोडा मसाला वापरलेला आहे. तर फर्स्ट टाईम आणला मी म्हणून यामध्ये टाकून पाहायला, म्हटलं बघूया कसा स्वाद लागतो. चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि सगळं एकत्र एकजीव करायचं आहे. एकत्र एकजीव केलं की लगेच त्यामध्ये घालायचं आहे पाणी. तर इतकी छान मस्त रसेदार भाजी होते की तुम्ही नॉनव्हेज विसरून जासाल. अगदी तशी खूप सुंदर होते. सुक्कीच भाजी काय खायची नेमकी, तर अशी रसेची भाजी ही खाऊन पहा. आपल्या गावाकडं खूप करता बरं का. एक शिट्टी घ्यायची आहे कारण एका शिट्टीतच बटाटा चांगला शिजून जातो. एक शिट्टी झाली की गॅस बंद करायचा, कुकर थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झालं की त्यामधून आपण कुकर झाकण काढायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान रसेदार भाजी झालेली आहे. जर तुम्हाला थोडासा रसा वगैरे जास्त वाटत असेल ना तर तुम्ही पुन्हा गॅसवरती उकळून तो कमी करू शकतात. कोथिंबीर घातलेली आहे, कसुरी मेथी एकदम ऑप्शनल आहे, लगेच मार्केटला जायचं नाही आणायसाठी, घरात असेल तर टाकायचं अन्यथा टाकायचं नाही. तर मी थोडीशी उकळून घेते आणि थोडी कमी करून घेते भाजी. तर पाहू शकतात अगदी सुंदर, चविष्ट, तिखट आणि खूप छान झालेली आहे. आता मस्त गरमागरम भाकर मोडायची आहे आणि मोड